पौलाचे कलस्यकरास पत्रम अध्याय 2 वचन 6 आणि 7 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत रहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे वा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, ख्रिस्त येशू जो प्रभू, याला तुम्ही जसं स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चालत रहा. येशूला जसं तुम्ही हृदयामध्ये घेतलेलं आहे, तो तुमचा विश्वास किंवा ते तुमचं येशूला ग्रहण करणं हे काही दिवसासाठी किंवा काही महिन्यासाठी मर्यादित असता कामा नये, तर आपण शेवटपर्यंत त्याच्यामध्ये चालत राहिलं पाहिजे. आणि पुढे वचन म्हणतं की त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासामध्ये दृढ होत असलेले म्हणजे मजबूत होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे वा. हालेलुया, 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 हालेलुया. येशूमध्ये मुळावलेले म्हणजे प्रभूमध्ये तुमचा पाया पक्का करा. त्याच्यामध्ये रचले जात असलेले म्हणजे प्रभूमध्ये वाढत जा. प्रभूच्या प्रेमात, प्रभूच्या ज्ञानात, प्रभूच्या सामर्थ्यात वाढत जा. तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले म्हणजे तुमचा विश्वास येशू ख्रिस्तावरचा दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे, मजबूत होत गेला पाहिजे आणि निरंतर उपकार स्तुती करणारे वा. हालेलुया, हालेलुया. ज्याने ज्याने येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि ज्याने ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तो ख्रिस्तामध्ये मुळावला गेला पाहिजे, रचला गेला पाहिजे, तो विश्वासामध्ये मजबूत झाला पाहिजे. आणि त्याची चौथी ओळख आहे, तो निरंतर उपकार स्तुती करणारा असला पाहिजे. निरंतर म्हणजे न थांबता, निरंतर म्हणजे खंड पडू न देता, निरंतर म्हणजे अखंड देवाची उपकार स्तुती, देवाच्या उपकाराबद्दल त्याची स्तुती करणारा, त्याचा गौरव करणारा, त्याचे आभार मानणारा असा माणूस असला पाहिजे ज्याने येशूला स्वीकारलं आहे आणि जो येशूमध्ये चालत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा देवाचं वचन असं म्हणतं की निरंतर उपकारस्तुती करणारे वा, तेव्हा ही आज्ञा ज्यांनी येशूला ओळखलं आहे आणि येशूच्या द्वारे देव पित्याला ओळखलेलं आहे अशा लोकांसाठी आहे. ज्यांनी देवाला ओळखलंच नाही आहे ते देवाची स्तुती करू शकत नाहीत. ज्यांनी देवाला ओळखलंच नाही आहे त्यांना देवाचं प्रेमच समजत नाही आहे, त्यांना देवाची दयाच कळत नाही आहे, त्यांना देवाचा कळवळा समजत नाही आहे. आणि असे लोक देवाची स्तुती कधी करू शकणार नाहीत. उपकार स्तुती असं जेव्हा बायबल म्हणतं, तेव्हा उपकार स्तुती म्हणजे उपकाराबद्दल देवाचे आभार मानणं किंवा देवाची स्तुती करणं. पण ते करणारे लोक कोण आहेत? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवून आत्म्यामध्ये जिवंत झालेले आहेत, ज्यांचा आत्मा जिवंत झालेला आहे त्यांना देवाचं प्रेम दिसू शकतं, सगळ्यांना दिसत नाही. मी नेहमी म्हणते, जगामध्ये आईवरील कविता भरपूर आहेत. आई विषय आला की जगाकडे खूप काही बोलायला असतं, खूप काही. आईचं प्रेम केवढं मोठं, केवढं मोठं, केवढं मोठं. आणि हल्ली मला वाटते लोकांना वाटायला लागलं की आम्ही आता बाबावर अन्याय करतो म्हणून बाबांवर पण कविता सुरू झाल्या.
एवढी वर्षे फक्त आई आई आईच सगळा गाजावाजा जगात होता, पण हळूहळू कोणाला तरी वाटत असेल की बापांवरती अन्याय सुरू झाला म्हणून आता फादर्स डे पण सुरू झाला आणि वडिलांवर पण कविता सुरू झाल्या. पण जो खरा वडील, खरा बाप, जगातले बाप आमच्या देहाचे बाप आहेत, तो आमचा देहाचा आणि आत्म्याचा सनातन पिता आहे. त्याच्या बाबतीत जग गप्प आहे. का गप्प आहे? कारण त्यांना देवाचं प्रेम दिसतच नाही आहे. त्यांना खरा बाप जो आभाळाच्या त्या पलीकडे बसलेला आहे आणि तिकडून तो आमच्यावर प्रेम करतोय ते दिसतच नाही आहे. लोक म्हणतात, माझी आई, मी लहान असताना एकदा आजारी होतो, रात्रभर तापाने फणफणत होतो आणि माझी आई रात्रभर माझ्या बाजूला बसून राहिली, झोपलीच नाही, सारखी सारखी माझ्याकडे बघत होती, सारखी सारखी माझ्या कपाळावरती मिठाच्या पट्ट्या ठेवत होती. माझ्या बाळाचा ताप उतरतो का? माझ्या बाळाचा ताप उतरतो का? माझ्या आईने केवढं प्रेम केलं आहे माझ्यावर. बरोबर आहे, पण तुमच्यावर प्रेम करावं असं हृदय तिला दिलं कोणी? तिच्या हृदयात प्रेम घातलं कोणी? प्रेमाचा स्रोत कुठे आहे? प्रेमाचा उगम कुठे आहे? तुम्ही म्हणता, माझ्या बाबांनी आमच्यासाठी एवढे कष्ट घेतले, स्वतः कधी चांगले कपडे घातले नाहीत, ऐषारामात राहिले नाहीत, पण आमच्यासाठी जेवढं जमेल तेवढं त्यांनी केलं, मेहनत केली. बाबा आमचे केवढे चांगले आहेत, नक्कीच मी ते नाकारत नाही, पण हे अर्धसत्य आहे. खरं सत्य, तुमच्या वडिलांच्या हृदयात तुमच्याबद्दल प्रेम घालणारा तो खरा बाप आहे. खरा बाप. तुमच्या आईने तुमच्यावर प्रेम करावं म्हणून तिच्या हृदयात कोणीतरी प्रेम घातलेलं आहे. तिच्या हृदयात कोणीतरी प्रेम घातलेलं आहे. तुमची आई तुमच्या बाजूला बसून रात्रभर कपाळावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती, शेजारच्या घरात गेली का त्यांच्या मुलाच्या कपाळावर ठेवायला? नाही ना. म्हणजे फक्त तुमच्या पुरतंच तिचं प्रेम मर्यादित आहे. ते कोणीतरी घातलं आहे तिच्यामध्ये. तुमचा बाप जर तुमच्यावर प्रेम करतोय तर त्याच्या हृदयात कोणीतरी प्रेम घातलं आहे. मी आज पहिल्या सेशनला सांगितलं, काल डहाणूच्या प्रार्थनाघरात एक सुंदर साक्ष आली. एका बाईने साक्ष दिली की तिला 19 वर्षे, म्हणजे लग्नाला पण तिची 19 वर्षे झाली आणि तिच्या दुःखाला पण 19 वर्षे झाली. 19 वर्षे नवरा तिला मारहाण करत होता. ही बहीण म्हणते की लग्न झाल्यानंतर फक्त एकच महिना माझा आनंदाचा भरला, लग्नानंतर फक्त एक महिना, आणि 1 महिन्यानंतर नवरा जो मला मारायला लागला, आज 19 वर्षे झाली. ती म्हणते, मोठा दांडका घेऊन मला मारायचा, चुलीला लावायच्या पाचर असतात ना त्या पण घेऊन मला मारायचा, सायकलची साखळी काढून मला मारायचा, जे हातात येईल ते धरून. ती बाई रडत रडत सांगत होती. ती म्हणते, मुलांना शिव्या द्यायचा, मला मारायचा, आणि मी सगळं सहन करत होते. मी विचार करायचे, मी कुठे जाऊ माझ्या बाळांना घेऊन, मला ह्याच्याच हाताखाली राहणं भाग आहे. आणि एवढं दुःख सोसत 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 19 वर्षे भरली. 1 महिन्यापूर्वी तिला एका बहिणीने आपल्या निकणेच्या डहाणूच्या प्रार्थना घराविषयी सांगितलं आणि तिला प्रार्थनेला आणलं. ती म्हणते, मला यायची फार इच्छा नव्हती, पण या ताईंनी मला आणलं इकडे प्रार्थनेला. मी पहिल्यांदा आले आणि मी विनंती लिहून विनंती पेटीमध्ये टाकली. त्यानंतर 1 आठवडा काही झालं नाही, पण 1 आठवड्यानंतर अचानक माझ्या नवऱ्यामध्ये बदल झाला आणि आता गेले 3 आठवडे तो मारत तर नाहीच, पण आमच्या सगळ्यांशी प्रेमाने वागतो. माझ्याशी पण प्रेमाने वागतो, मुलांशी पण प्रेमाने वागतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही सांगा की एवढी वर्षे काय होतं आणि आत्ता काय झालं? एवढी वर्षे त्याच्यामध्ये एक भयंकर अशुद्ध आत्मा बसला होता त्याच्या बायकोचा आणि मुलांचा छळ करण्यासाठी. जेव्हा या बाईने आपलं ओसं नेऊन येशूच्या चरणाशी ठेवलं, तेव्हा देवाने तो अशुद्ध आत्मा त्याच्यातून काढून टाकला आणि देवाने त्याच्या हृदयात त्याच्या बायकोबद्दल आणि मुलांबद्दल प्रेम घातलं.
प्रेम। हालेलुया, 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 हालेलुया। एका भावाने मला सांगितलं, माझं बायकोशी जोरदार भांडण झालं होतं आणि मी तिला मारलं पण, आणि मग खूप काही तिला उलट सुलट बोललो आणि त्या रात्री मी झोपलो आणि झोपल्यानंतर मला स्वप्नात दिसलं की माझी बायको मेली। आणि बायको मेली असं स्वप्न पडता बरोबर मी सकाळी उठलो, बघतो पहिली जिवंत आहे का, आणि बोलतो मी स्वप्नातच रडत होतो उठल्यावर, पण मला एवढं रडायला आलं, बिचारी मी तिला एवढं मारतो, एवढं तिच्यावर ओरडतो, आणि खरंच मेली मग। आणि मग त्या दिवशी ना मी तिला सांगितलं, आज मी चिकन आणतो, हां आपण चिकन बनवून खाऊया। म्हटलं ही चावी देवाच्या हातात आहे, कसा लाईनवरती आला आणि कसा बायकोवर प्रेम करायला लागला। त्याला कोणीही समजावलं असतं, कुणाचं ऐकलं नसतं, पण स्वप्न तसं पडलं की बायको मेली। आता बायको मेल्यावर पुढे मोठा प्रश्नचिन्ह, पहिले कपडे कोणी धुवायचे, सकाळी कामाला जाताना डबा कोणी करायचा, आणि मग खूप सारे प्रश्न, जसे पती मरण पावला की बायको का रडते, आता पगार मिळणार नाही, तशी बायको मेली तर नवऱ्याला काळजी, आता डबा मिळणार नाही, आणि कपडे कोण धुणार। पण हे या पण वरवरच्या गोष्टी झाल्या, खोलामध्ये एक जिव्हाळा असतो, एक प्रेम असतं, त्याला जेव्हा स्वप्न पडलं की बायको मेली तेव्हा तो धाडकन जागा झाला आणि तो म्हणतो मला एवढं भरून आलं, एवढं भरून आलं, आणि असं वाटलं केवढं बायकोवर प्रेम करू आणि केवढं नको। म्हटलं अशा स्वप्नाने देवाने तुला लाईनवरती आणलं। हालेलुया, 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 हालेलुया। म्हणजे शेवटी काय, प्रेमाचा उगम देव आहे, प्रेमाचा स्रोत मूळ तो आहे। आई माझ्यावर प्रेम करते, बाप माझ्यावर प्रेम करतो, नवरा माझ्यावर प्रेम करतो, बायको माझ्यावर प्रेम करते, खरं आहे सगळं, पण या हे जे तुम्ही सांगताय ना हे अर्ध सत्य आहे। पूर्ण सत्य हे आहे की त्यांनी तुमच्यावर प्रेम करावं म्हणून देवाने त्यांच्या हृदयात प्रेम घातलेलं आहे। जेव्हा ते प्रेम निघून जातं ना, तेव्हा मग तुम्ही म्हणता अचानक कसा बदलला, अचानक कशी बदलली। म्हणजे समजा देवाने की प्रेम घातलं होतं, ते निघून गेलं, का निघून गेलं, त्याला काहीतरी आत्मिक कारण असणार, त्यामुळे ते प्रेम निघून गेलं। परंतु या जगात जे कोणी लोक आपल्यावर प्रेम करतात, त्याचा खरा उगम, खरा स्रोत परमेश्वर आहे। देवाने प्रेम दिल्याशिवाय कोणताही माणूस कुणावरही प्रेम करू शकत नाही। हालेलुया, हालेलुया। पण वाईट गोष्ट अशी की आम्हाला माणसांचं प्रेम समजतं, पण त्या पलीकडे जाऊन खरं प्रेमाचा उगम जो परमेश्वर आहे त्याचं प्रेम मात्र दिसत नाही, समजत नाही। आणि देवाचं प्रेम समजत नाही म्हणून तर जगातले लोक देवाची स्तुती करू शकत नाहीत, देवाचे आभार मानू शकत नाहीत, आणि उलट ते प्रश्न विचारतात की देव काय करतो, देवाने काय दिलं। ब्रदर नेहमी म्हणायचे, ज्या जिभेने तू बोलतोस ना देवाने मला काय दिलं, ती जीभ पण देवानेच तुला दिली आहे, ती वर उचलून हलवतोस आणि म्हणतो देवाने मला काय दिलं। तर मग असा प्रश्न विचार, तुझं काय आहे, तुझं काय आहे ते बघ। पण हे माणसाला समजत नाही, कधी समजतं माहीत आहे, जेव्हा आपण येशूच्या क्रूसासमोर येतो, आपलं हृदय उघडतो, पाप कबूल करतो, नम्र होतो, आणि स्वर्गातून एक महान अनुग्रह, एक महान दया आपल्यावरती होते, आणि आपल्या अज्ञानाच्या काळातली सगळी पाप देव माफ करतो, पुसून टाकतो, आपल्याला चांगले स्वच्छ नीतिमत्त्वाचे कपडे घालतो, तेव्हा आपण आत्म्यामध्ये जिवंत होतो, आणि मग आपण बघायला लागतो देव केवढा चांगला आहे, केवढा चांगला आहे, किती प्रेमाने भरलेला आहे। आणि जसे आपण ह्या विश्वासामध्ये पुढे जातो, पुढे जातो, देवाकडे प्रार्थना करतो, मागत जातो, वचन वाचतो आणि देवाच्या अधिक जवळ जातो, तेव्हा आपल्याला खूप 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 अनुभव येत राहतो। आणि मग मात्र वचन म्हणतं त्याप्रमाणे आपण निरंतर देवाची उपकार स्तुती करणारे लोक बनतो। स्वर्गामध्ये देवदूत निरंतर देवाची स्तुती करतात,
का करतात सांगा, त्यांना जेवण बनवायला लागत नाही, त्यांना कपडे धुवायला लागत नाहीत, त्यांना कोणी येऊन तिथे मारत नाही, त्यांच्या कोणत्या गोष्टीची चोरी होत नाही, ते अहोरात्र देवाच्या, खरं म्हणजे रात्र नाहीच आहे तिकडे स्वर्गात, अखंड देवाच्या प्रेमाचा अनुभव घेत आहेत. ते बघतायत राजासनावर बसलेला तो महान परमेश्वर, ज्याने संपूर्ण विश्व घडवलं, तो जगाला कशा रीतीने चालवत आहे, कसं सांभाळत आहे, तो आमच्यावर कसं प्रेम करतोय, तो सगळ्या जगावर कसं प्रेम करतोय. ते आत्मिक आहेत आणि त्यांचे डोळे उघडे आहेत, ते देवाचं प्रेम बघत आहेत आणि म्हणून ते न थांबता अखंड देवाची स्तुती करत आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यालाही ते करता आलं पाहिजे. पण ते कधी करता येईल? कोणी तुम्हाला मारून मुटकून देवाची स्तुती करायला लावू शकत नाही. कोणी तुम्हाला बळजबरीने लावलं, टाळ्या वाजव, हात वर कर, हालेलुया बोल, धन्यवाद येशू बोल, जेवढा वेळ तुम्हाला सांगितलं तेवढा वेळ तुम्ही कराल. इथे एखादी तरुण मुलगी आहे, तिची आई तिला सारखी सांगते, हात वर कर, हालेलुया बोलताना हात का नाही वर करत, हात वर कर, टाळ्या वाजव. म्हणजे घडी घडी ती तिच्या मुलीकडे बघते, माझी मुलगी हालेलुया बोलते का, हालेलुया बोलताना हात वर करते का, टाळ्या वाजवते का, ती गाणी गाते का. तरुण मुलगा बसला असेल, त्याचा बाप बाजूला असेल, तो पण घडी घडी बघतोय मुलाकडे. मुलगा प्रार्थनेत भाग घेतो का, देवाची स्तुती करतो का? आणि जर करत नसेल तर सारखे सारखे त्यांना सांगणार, गाणी बोल, हालेलुया बोल, टाळ्या वाजव. पण हे काय आहे? हे फक्त टेम्पररी आहे, तात्पुरता आहे. तुम्ही सांगताय म्हणून ते करतात, पण तुम्ही न सांगता ते कधी करतील सांगा? जेव्हा त्या आत्म्यात जिवंत होतील आणि त्यांनाच त्यांच्या आत्मिक डोळ्याने दिसायला लागेल देवाचं प्रेम, देवाची करुणा, देवाचं वैभव. हे सगळं जेव्हा त्यांना त्यांच्या आत्मिक डोळ्याने दिसायला लागेल, तेव्हा मग तुम्हाला बोलायची गरज लागणार नाही. ते तुमच्याही पुढे जाऊन देवाची उपकार स्तुती करायला सुरुवात करतील. हालेलुया, 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 हालेलुया. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी लहान असताना जेव्हा चर्चमध्ये जायची आणि आईच्या बाजूला बसायची, तेव्हा ती एकसारखी माझ्याकडे बघायची की मी गाणी बोलते का, हात जोडले आहेत का. आणि तिला एक सवय होती चिमटे काढायची, गाणी बोल, हात जोड, सारखी सारखी ती चिमटे काढून हात जोड, गाणी बोल, मोठ्याने प्रार्थना बोल अशी सांगत राहायची. पण आज तिला सांगायची गरज लागत नाही. आज मी तिला सांगते, वचन बोल, प्रार्थना कर, बायबल वाच. हालेलुया, 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 हालेलुया. आता तिला वाटायला लागलं माझी मुलगी माझ्या पण पुढे गेली. जिला मी चर्चमध्ये चिमटे काढून सांगत होती हात जोड, ती आता मला सांगते वचन वाच, वचन बोल, प्रार्थना कर, बायबल वाच. आत्ता सांगायची गरज का लागली नाही? तेव्हा मी आत्म्यामध्ये मेले होते, आता आत्म्यात जिवंत झाले. आता मला कळलं देव केवढा चांगला आहे, देवाचं प्रेम केवढं मोठं आहे. आणि हे मला एका दिवसात कळलं नाही. एका दिवसात आपल्याला देवाचं संपूर्ण प्रेम कळू शकत नाही आणि मरेपर्यंत पण संपूर्ण प्रेम कळणार नाही. कारण देवाचं प्रेम एवढं विशाल आहे, एवढं विशाल की आपल्या मानवी बुद्धीला ते पूर्णपणे कधीच कळणार नाही. पण जसे जसे जसं वचनात म्हटलेलं आहे, तुम्ही त्याला जसं स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चालत राहा. जसे जसे आपण प्रभूमध्ये चालत राहतो, विश्वासामध्ये आपण मुळावले जातो, रचले जातो, विश्वासात मजबूत बनत जातो, म्हणजे देवाच्या अधिकाधिक जवळ जात राहतो, तेव्हा आपल्या आत्म्याचे डोळे अधिकाधिक स्पष्ट होत राहतात, आपल्याला देवाचं प्रेम अधिकाधिक दिसत राहतं. आणि मग असा आत्मा निरंतर देवाची उपकार स्तुती करत राहतो. आणि बायबल तेच म्हणतं की हे आपल्या ओठाचं फळ असलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताद्वारे देवाला ओळखलेलं आहे, देवाचं प्रेम ओळखलं आहे, त्यांच्या ओठांचं फळ काय आहे? तर स्तुतीचा यज्ञ, देवाची स्तुती करणं, देवाचे आभार मानत राहणं, देवाला यज्ञ अर्पण करणं. कसला? स्तुतीचा.
आभाराचा गौरवाचा कोण करू शकतो ज्याचा आत्मा जिवंत झालेला आहे आणि ज्याला देवाचं प्रेम दिसायला लागलेलं आहे. हालेलुया 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 हालेलुया. अलीकडे मला सांगण्यात आलं, एका तरुण मुलाने त्याच्या आईला सांगितलं, काय एकसारखी प्रार्थना प्रार्थना करायला सांगते, मी हुशार मुलगा आहे, मी माझ्या बुद्धिमत्तेवर आणि ताकदीवर खूप शिकू शकतो आणि काही पण करू शकतो. तेव्हा त्याची आई रडत म्हणते, माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, याला कधी कळेल, मी हुशार मुलगा आहे, माझ्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे, मला देवाची गरज नाही आहे, मी सगळं काही करू शकतो. कधी कळेल की ही बुद्धी देवाची आहे, ही अक्कल देवाची आहे, हे शरीर देवाचं आहे, हे आम्ही वापरतोय, देवाने आम्हाला दिलेलं आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहताय काय, मग तुम्हाला चांगला अनुभव असेल. भाड्याने वापरणं काय आणि मालकी असणं काय, हे आपण भाड्याने वापरतोय. कधीच म्हणू नका मी या शरीराचा मालक आहे, देवाने आम्हाला हे वापरायला दिलेलं आहे, हे हात देवाचे आहेत, हे मुख देवाचं आहे, हे शरीर देवाचं आहे, देवाने आम्हाला वापरायला दिलेलं आहे, आमचं नाही आहे. त्याला पाहिजे तेव्हा तो काढून घेईल, कारण ते त्याचं आहे ना. त्याचा ॲग्रीमेंट कधी संपेल आम्हाला माहिती नाही, कोणत्याही घडीला ॲग्रीमेंट संपू शकतो आणि देवाने दिलेली वस्तू तो आमच्यापासून काढून घेऊ शकतो. म्हणून अहंकार सोडून द्या, नम्र बना, आत्म्यात जिवंत होऊन देवाच्या अधिकाधिक जवळ जात राहा आणि निरंतर देवाची स्तुती करणारे लोक बना. तुमच्या घरचे लोक किंवा तुमचे असे लोक ज्यांना देवाची अद्याप ओळख नाही आहे आणि तुम्ही त्यांना सारखे 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 सांगताय आणि ते ऐकत नाही आहेत, मी नेहमीच सल्ला देते, अशांसाठी प्रार्थना करा. जिकडे तुमचे शब्द काम करत नाहीत तिकडे देवाची ताकद काम करू शकते आणि देव त्यांना बदलू शकतो. तुमच्या शब्दाने जे होणार नाही ते देवाच्या एका स्पर्शाने होईल. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण तुम्ही बोलून त्यांच्या डोक्यात कधी प्रकाश पडू शकत नाही. हालेलुया 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 हालेलुया. संपूर्ण जग अंधाराने भरलेलं आहे, माणसं बाहेरून जिवंत दिसतात, शरीर जिवंत आहेत, पण आत्म्यामध्ये आणि आत्मिक दृष्टीने ते मेलेले आहेत. देवाचं प्रेम त्यांना समजत नाही आहे, देवाची दया त्यांना कळत नाही आहे, त्यांना हे माहिती नाही आहे की उद्याचा दिवस जर देवाने उजाडला नाही तर आम्ही कोणत्याही ताकदीने आणि कोणतंही तंत्रज्ञान वापरून उद्याचा दिवस आणू शकणार नाही. उद्या सोमवार सकाळी 7 वाजले 8 वाजले आणि उजेडच येत नाही आहे, तुम्ही कोणतं बटन दाबाल आणि प्रकाश बनवू शकता, कोणत्या बटनाने, कोणतं जनरेटर लावाल, कोणता इन्व्हर्टर लावाल. 7 वाजले काय 8 वाजले काय 10 वाजले काय जगात जर अंधारच राहिला तर कोणाच्याने ताकद आहे सूर्याला बोलावून प्रकाशित करण्यासाठी पृथ्वीला. माणसाला कधी कळेल आणि का कळत नाही आहे, या विश्वाचा निर्माण करता, विधाता, विश्वाला चालवणारा तो परमेश्वर आहे. तो चालवतोय म्हणून सगळं चालतंय, त्याने जर चालवलं नाही तर काही चाललं जाणार नाही. पण हे जगाला कळत नाही आहे, ते आपल्याच बुद्धिमत्तेच्या गोष्टी बोलत राहतात, कारण ते आत्म्यामध्ये अद्यापही जिवंत झालेले नाहीत. हालेलुया हालेलुया. ज्याने येशूला ओळखलं आहे, ज्याने देवाला ओळखलं आहे, त्याला देवाचं प्रेम समजतं आणि ज्याला देवाचं प्रेम समजलं आहे तो मात्र निरंतर देवाचे आभार मानत राहतो. त्याला सत्य माहिती आहे देवाचं प्रेम केवढं मोठं आहे. एक सत्य घटना आहे, एका विश्वासणाऱ्या बाईची 2 मुलं नदीमध्ये बुडून मरण पावली होती आणि जेव्हा तिची 2 मुलं लहान लहान मुलं होती मरण पावली, त्या मुलांची प्रेत तिच्या समोर होती आणि ती बाई वर आकाशाकडे बघून हालेलुया बोलत होती. लोक म्हणाले हिला वेळ लागलेला आहे, हिची मुलं एक 2 मुलं एका वेळेला मेली ना, म्हणून हिला काहीतरी मानसिक झालं. तिने लोकांचे शब्द ऐकले आणि म्हणते, मी वेडी झाले नाही आहे, मला दिसते माझी 2 मुलं स्वर्गात येशूच्या मांडीवर बसलेली आहेत, मी इकडून बघते
माझी मुलं तिकडे बसलेली आहेत, या जगात मी त्यांना काय देऊ शकले असते हे कोण बोलू शकतं? ज्याच्या आत्म्याचे डोळे उघडले आहेत ते, या डोळ्यांनी देवाचं प्रेम दिसणार नाही, या डोळ्यांनी देवाचं सामर्थ्य दिसणार नाही. ज्यांच्या आत्म्याचे डोळे उघडे आहेत त्यांना देवाचं प्रेम दिसतं, आणि ज्यांच्या आत्म्याचे डोळे उघडले आहेत त्यांना देवाचं प्रेम दिसतं. ते संकटात पण देवाची स्तुती करतात, दुःखातही देवाची स्तुती करतात, निराशेत, आजारात आणि सगळ्या वाईट स्थितीत पण देवाची स्तुती करतात. अलीकडे आपल्याकडे दिल्लीवरून एक बंधू येऊन गेले. ते म्हणाले, त्यांनी साक्ष दिली की ते आणि त्यांची बायको येशूवर विश्वास ठेवतात. त्यांना एकच मुलगी होती, त्यांची एकुलती एक मुलगी. लग्न झालं आणि गरोदर असताना अचानक तिचा ब्लड प्रेशर वाढला की कमी झाला असं काहीतरी झालं, ब्लड प्रेशरचा त्रास झाला. एकुलती एक मुलगी मरण पावली. ती गरोदर होती आणि अचानक त्रास झाला आणि एकुलती एक मुलगी मरण पावली. मुलगी मरण पावल्यानंतर सैतान त्यांना येऊन सांगायचा, म्हणजे त्यांच्या कानात बोलायचा, काय मिळालं तुम्हाला? येशूवर विश्वास ठेवून काय मिळालं? तुमची एकच मुलगी आणि ती पण अशा रीतीने मरण पावली. तेव्हा ते म्हणायचे, मला माहीत आहे माझी मुलगी स्वर्गात आहे, मला माहीत आहे माझी मुलगी स्वर्गात आहे. एकुलत्या एका मुलीच्या मृत्यूने दुःखी झाले पण देवाला दोष दिला नाही. वाईट वाटलं, रडले, पण देवाला दोष दिला नाही. आणि मी तर असं म्हणेन की त्यांचे अश्रू, त्यांचं रडणं किंवा त्यांचं दुःख जगातल्या लोकांसारखं नक्कीच नसणार. जगातले लोक असे रडतात कारण त्यांना काही आशाच नाही आहे, त्यांना माहीतच नाही देव आहे, त्यांना माहीतच नाही मृत्यूच्या पलीकडे एक फार सुंदर जीवन आहे, त्यांना माहीत नाही की येशूच्या बलिदानाच्या द्वारे आपल्याला ते जीवन देण्यात आलेलं आहे. त्यांना या गोष्टीची आशाच नाही आहे, ते पूर्ण अज्ञानी आहेत आणि म्हणून ते छाती ठोकून रडत राहतात. पण ज्यांची एकुलती एक मुलगी मरण पावली ते म्हणतात, आम्हाला माहीत आहे आमची मुलगी स्वर्गात आहे, येशूच्या बरोबर आहे. ज्यांच्या आत्म्याचे डोळे उघडे आहेत ते कठीण स्थितीत पण देवाची स्तुती करतात, आजारात पण देवाची स्तुती करतात, संकटात पण देवाची स्तुती करतात. म्हणून वचनात निरंतर शब्द वापरला आहे, निरंतर म्हणजे तुम्हाला खूप कसला तरी आनंद झालाय, काहीतरी चांगली गोष्ट घडली आणि तेव्हा तुम्ही हालेलुया हालेलुया, धन्यवाद देवा, धन्यवाद देवा, धन्यवाद तोंडाने बोला किंवा हृदयातून बोला. पण जेव्हा तुम्ही आजारी होऊन अंथरुणाला खिळणार ना, अंथरुणावर असताना पण सांगा, प्रभू धन्यवाद, मला माहीत आहे तुझं प्रेम खूप मोठं आहे, तू किती चांगला आहेस हे मला माहीत आहे. माझ्या आजूबाजूच्या लोकांना माहिती नाही आहे पण मला माहिती आहे. तुम्ही अंथरुणावर खिळलेले असताना पण देवाचे आभार मानणार. तुम्हाला अचानक काहीतरी वाईट बातमी मिळाली तरी तुम्ही देवाची स्तुती करणार. अचानक तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला तरी तुम्ही देवाची स्तुती करणार. निरंतर म्हणजे फक्त आनंदाच्या प्रसंगात आणि सुखाच्या प्रसंगात नाही, तर दुःखात पण, आजारात पण, संकटात पण. आणि पुढे जाऊन मी म्हणेन, आपली एखादी प्रिय व्यक्ती गमावली तेव्हाही देवाची स्तुती करा, कारण देव प्रेम आहे, प्रेम आहे, अनंत प्रेम आहे. जर तुमच्या आत्म्याचे डोळे उघडले असतील तर तुम्हाला प्रेम दिसेल. आणि तुमची प्रिय व्यक्ती मरण पावलेली तुम्ही समोर बघताय तेव्हा पण तुमच्या तोंडातून शब्द येतील, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. जसा इयोब म्हणाला, देवाने दिलं, देवाने नेलं, देवाचं नाव धन्य असो. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, निरंतर उपकार स्तुती करणारे लोक बना, सतत देवाचे आभार मानत रहा. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, जर तुम्ही येशूच्या द्वारे देव पित्याला ओळखलेला आहे, तर तुम्हाला देवाचं प्रेम दिसत राहिलं पाहिजे आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढत जा, म्हणजे तुम्हाला देवाचं प्रेम अधिकाधिक दिसत गेलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे ज्या वेळेला आपण संकटात असतो ना किंवा कठीण स्थितीमध्ये, तेव्हाच शत्रू आपल्या जवळ येतो आणि आपल्याला सांगतो, बघ तुझ्याकडे हे नाही आहे,
तुला देवाने अजून हे दिलं नाही आहे, अजून तुझ्या या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. जेव्हा आपण एखाद्या दुःखामध्ये असतो ना, तेव्हाच एवढे अशुद्ध आत्मे बोलत राहतात ना की सगळ्या अंधाराच्या आणि नेगेटिव्ह गोष्टी आपल्याला आठवत राहतात. देवाने माझी अमुक प्रार्थना अजून ऐकली नाही, माझ्या जीवनात ही समस्या आहे, माझ्या जीवनात ती समस्या आहे, म्हणजे जे आपल्याकडे कमी आहे, उणा आहे, त्याकडे सैतान आपल्याला बोट दाखवून सांगत राहतो. बघ, देवाने अजून तुला हे दिलं नाही, देवाने तुला ते दिलं नाही, आता हे पण दुःख तुझ्या वाट्याला आलं. हे कधी होतं? संकटाच्या काळात आणि दुःखाच्या काळात. म्हणून मी म्हटलं, डोळे मोठे उघडा. येशू म्हणाला, निरखून बघा, आकाशातल्या पाखरांकडे निरखून बघा. ते येशूने का सांगितलं? देवाचं प्रेम बघण्यासाठीच. देवाचं प्रेम बघण्यासाठी आणि देवाचं प्रेम ओळखण्यासाठी डोळे मोठे करा, आत्म्याचे डोळे पूर्ण उघडा आणि देवाच्या प्रेमाकडे बघत राहा. सैतानाला बोलायची संधी देऊ नका की देवाने तुझी ही प्रार्थना ऐकली नाही आणि ती प्रार्थना ऐकली नाही. सतत बोलत रहा, देव चांगला आहे, देव चांगला आहे, देव अनंत चांगला आहे. आणि देवाने तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी, इथे उपकार शब्द वापरलेला आहे, उपकार म्हणजे देवाने तुमच्यावर केलेले उपकार सतत आठवत रहा आणि त्याबद्दल देवाची स्तुती करत रहा. मग तुम्ही संकटात असाल की दुःखात असाल, देवाची स्तुती करत राहिल्यामुळे तुमच्या हृदयात आनंद राहील. सैतान तुमच्या बाजूला थांबू शकणार नाही आणि तुमचं जीवन स्वर्गीय आशीर्वादाने भरून जाईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करील. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता, आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निखून जाऊत. सैतानाचे सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निखून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जाऊ. आमीन.